मतलब दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना काँग्रेस ही विचाराची कदापि होऊ शकणार नाही। राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाटीत खंजीर खुपसून झालेला आहे। मी काय या ठिकाणी मांडणार आहे, मला जाणीव आहे की मी शिवसेनेचा नेता या व्यासपीठावर बोलतोय, मी आज कुठलंही राजकीय भाष्य नाही करणार। दुसरं, शिवसेना काय हेच फक्त सांगणार, शिवसैनिकाची जबाबदारी काय हेच फक्त सांगणार, आणि ते सांगण्यासाठीच मी आज इथं उपस्थित मुद्दा म्हणून झालोय की राज्यात सरकार आहे आमचं, आपलं सरकार आहे, आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले, बरोबर, आपलं कशासाठी म्हणायचं की मुख्यमंत्री आपले, पण बाकी काँग्रेस राष्ट्रवादी ही काय आपले नव्हे, आघाडीचं सरकार आहे ना, त्या शिवसेनेचं सरकार आहे, आघाडीचं सरकार आहे, सरकार आघाडी सांभाळेल, सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची माझी जबाबदारी काय आहे, गाव सांभाळायचंय, सांभाळायचं की नाही, शिवसैनिकाची जबाबदारी काय, गाव सांभाळायचंय, आपलं गाव सांभाळायचंय, आणि मग आपलं गाव सांभाळत असताना आम्हाला आघाडीचा विचार नाही करायचाय, आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा, फक्त शिवसेने आघाडी आघाडी बघून घेईल। या आघाडीत तीन घटक आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस। आता या दोन्ही काँग्रेस काँग्रेस आहेत ना, काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकाचं तोंड बघत होते का, यांचं एकमेकाचं जमतंय का, यांची कुठे विचाराची सांगड बसते का, यांचा विचार एक आहे का, आणि मतलब दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना काँग्रेस ही विचाराची कदापि होऊ शकणार नाही, कदापि होऊ शकत नाही, होऊ शकतो का आपला, आणि ते दोन एक होऊ शकत नाही, कारण दोन्ही काँग्रेस आहेत, मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे। कसा झालाय, राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे, मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापि शक्य नाही। आणि म्हणून एक निर्देश तुम्हाला देणार आहे, एक आदेश देणार आहे, जरी केंद्रात राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही, आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार आहोत।